नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो इलेक्ट्रिक बाईक्स म्हणा किंवा इलेक्ट्रिक कोणतंही वाहन त्याच्याबद्दल आहे। तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला सांगायचं आहे की आपलं जे सरकार आहे, आपलं जे शासन आहे, त्यांनी एक नवीन धोरण म्हणजे एक समिती गठन केलेली आहे। ती म्हणजे आपल्या इलेक्ट्रिक जे काही वाहन आहेत, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही इलेक्ट्रिक व्हेकल्स चालणार आहेत, त्याबद्दल कोणकोणत्या प्रकारे त्यात धोरणे लावून किंवा योजना अंतर्गत त्या इलेक्ट्रिक्स वाहनांना जास्तीत जास्त कसा वापर करण्यात येईल याबद्दलचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे की आपल्या शासनाने याबद्दल काय काय नियोजन केलेलं आहे आणि त्या GR मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा। त्याचसोबत मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा, कारण की अशा प्रकारचे मराठीतील महाराष्ट्र शासनाचे नवीन नवीन GR, नवीन नवीन माहिती आणि नवीन नवीन योजना आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत आहात फौजी महाराष्ट्र आपला मराठी चॅनल। मित्रांनो, 22 डिसेंबरचा हा GR आहे महाराष्ट्र शासनाचा। तर यामध्ये थोडक्यात मुद्दे बघून घ्या काय आहेत की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विविध अभ्यास अहवालानुसार वाहन प्रदूषण हे हवा प्रदूषणाचा प्रमुख स्रोत आहे असा निकष काढला आहे। वाढलेल्या प्रदूषकांच्या प्रमाणामुळे महाराष्ट्रातील 18 शहरे प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट केली गेली आहेत। या शहरांमध्ये प्रामुख्याने धुलीकरण मात्रा मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आलेले आहे। राष्ट्रीय हवा गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत केलेल्या हवा प्रदूषणाच्या शास्त्रोक्त अभ्यासामध्ये वाहतुकीमुळे होणारे प्रदूषणाचे योगदान हे साधारणपणे 20 ते 30% आढळून आलेले आहे। इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाचा वापर हा वाहतुकीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा करण्यासाठी प्रभावी ठरू शकते। तर यामध्ये मित्रांनो, शासनाने निर्णय काय घेतला आहे की या संदर्भात दिनांक 10/12/2020 रोजी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या जलद अवलंबण्यासाठी व महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण सन 2018 शासन निर्णय 2017 प्रकल्प क्रमांक 188 उद्योग 2 दिनांक 14/2/2018 यामध्ये सुधार करण्यासाठी समिती गठन करण्यात आलेली आहे। सदर समितीचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे। यामध्ये अशा प्रकारे यांनी एक समिती नेमलेली आहे। यामध्ये अतिरिक्त मुख्य सचिव गृह व परिवहन विभाग म्हणजे अध्यक्ष असतील, प्रधान व सचिव नगरविकास विभाग एक सदस्य असतील, अशा प्रकारे हे पूर्ण समिती आहेत। यांचे मेन उद्देश काय या GR चा हे थोडक्यात आपण बघूया की समिती चर्चेसाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींना आवश्यकतेनुसार आमंत्रित करू शकते। सदर समितीने 1 महिन्यात अंतरिम अहवाल सादर करणे अपेक्षित आहे। तर या समितीचा कार्यकाल कसा आहे की मंत्रालय, स्थानिक स्वराज्य संस्था व इतर शासकीय विभाग यामधील शासकीय वाहन खरेदीमध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदीबाबतचे धोरण निश्चित करणे, म्हणजेच प्रत्येक ज्या गव्हर्नमेंटच्या व्हेकल आहेत, वाहनं आहेत, त्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करण्याचं इथे यांनी नियोजन केलेलं आहे। त्याच्यानंतर राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन देण्याकरता धोरण निश्चित करणे, म्हणजेच या धोरणाअंतर्गत महाराष्ट्र सरकार योजना राबवू शकतं, सबसिडीचा वापर जास्तीत जास्त करू शकतं। त्याच्यानंतर जे काही इलेक्ट्रिक स्टेशन्स असतील, जसे आपले पेट्रोल पंप आहेत, त्याप्रमाणे इलेक्ट्रिक स्टेशनलाही अनुदान मिळेल किंवा मग त्याचे जास्त कमीत कमी त्यावरती कर आकारला जाईल, अशा प्रकारे काहीतरी धोरण असणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्र राज्यात इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा संदर्भात पायाभूत धोरण निश्चित करणे, थोडक्यात तेच आहे की इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधे जे आहेत, म्हणजे जे काही आपण जसे पेट्रोल पंप असतो त्याप्रमाणेच त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा एक योजना राबवून त्यामध्ये धोरण निश्चित केलं जाईल। त्याच्यानंतर BS3 आणि जुन्या उत्सर्जन मानके असलेल्या वाहनांवर मुंबई महानगर प्रदेशात निर्बंध घालण्यासाठी धोरणात्मक उपाय सुचविणे, म्हणजे मित्रांनो जे काही आत्ता BS4 BS6 पर्यंत आत्ता चालू आहेत इंजिने, तर त्यामध्ये जी BS3 ची वाहनं, जी जुनी वाहनं आहेत, म्हणजे थोडक्यात आपण धरून चालू की 2016 पूर्वीची जी वाहनं आहेत, त्या 2016 पूर्वीच्या वाहनांना मुंबई महानगर प्रदेशात बंद करण्यात येतील, अशा प्रकारे एक उपाय सुचवता येईल मित्रांनो। त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याकरता धोरण निश्चित करणे, म्हणजे जे काही बसेस आहेत किंवा ज्या काही सार्वजनिक वाहनांमध्ये बसेस येतात, त्याच्यानंतर स्कूल व्हॅन येतात, त्यांना जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा इथे वापर करण्यात येईल, अशा प्रकारचं इथे धोरण निश्चित होऊ शकतं मित्रांनो।
तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, आणि आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. त्याचसोबत मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर काही शंका असेल किंवा जर काही विचारायचं असेल तुम्हाला, तर सिंपल आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा, किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या मग इंस्टाग्रामचा आय डी दिलेला आहे, तिथून डायरेक्टली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. किंवा अजून तुम्हाला एक अदर पर्याय सांगतो की आपला टेलिग्रामचाही आय डी इथे दिलेला आहे, तो ग्रुप तुम्ही जॉईन करून तिथेही तुमचे प्रश्न विचारू शकता. किंवा तुम्हाला महाराष्ट्र सरकारचा किंवा केंद्र सरकारचा कोणताही जी आर किंवा तुम्हाला कोणता फॉर्म हवा असेल तर त्याबद्दल तुम्ही डिस्कस करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन वेळेसह आणि अशाच एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.